माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाबरोबर भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचाही अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रविभाऊ धंगेकर आहेत. भाऊ, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? नाही, आता तसं पाहिलं तर अशोक चव्हाण असतील, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असतील, हे मोठे देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठी मोठी पदं त्यांनी सांभाळलेली आहेत. काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत घर आहे, कुटुंब आहे, पारंपरिक त्यांच्या घराला एक वारसा आहे काँग्रेस पक्षाचा. आज त्यांनी का राजीनामा दिला, कशासाठी दिला, हे अजून काय त्यांनी त्यांचं निवेदन नाही दिलेलं, पण 2 दिवसात ते त्यांची भूमिका जाहीर करतील, आणि भूमिका जाहीर केली तर मग आपल्याला काय बोलता येईल त्यावर, तो पण आपल्याला काय निवेदन करता येणार नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही असंही चव्हाण साहेब म्हणतात. तेच, त्यांचं अजून निवेदन आपल्याला पूर्णपणे आलं नाही. निवेदन पूर्णपणे आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका समजेल आणि त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. चव्हाण साहेबांबरोबर 10 आमदार काँग्रेसमधले आहेत असे देखील चर्चा आहे. रविभाऊ धंगेकर काय करणार? बघा, ते आता तुम्हीच म्हणले ना, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी ती आपली चर्चा तिथं थांबलेली आणि त्यामुळे 10 लोकांचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आणि रवी धंगेकर काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले, रक्ताचं पाणी करून कार्यकर्त्यांनी मला मोठं केलं, मोठं पद दिलं आणि महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेस पक्षाचा हिरो म्हणून आज फिरतो आहे. आणि काँग्रेस पक्षाने दिलेला सन्मान, कार्यकर्त्यांनी दिलेला सन्मान हा मला त्याचं मला जाणीव आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन. नक्कीच आपण काँग्रेस पक्षाचे हिरो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार अशी भूमिका जी आहे ती रविभाऊ धुंगेकरांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय उबेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.